खोली क्लीन केली की फक्त स्वयंपाकघर उरेल. तोवर हे दुकानात पण जाते. मग मला जान्हवीशी शांतपणे बोलता येईल. थँक्यू, खरंच थँक्यू. काल तू होतीस ना म्हणून मी वाचले बघ, तर माझी वाटच लागली असती. बर, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय हे बघ. वहिनी, तू माझी सगळ्यात फेवरेट वहिनी आहेस ना म्हणून आणले. नशीब तू त्या कीर्ती वहिनीसारखी नाही आहेस. अग काय चाललंय तुझं, काय खातेस का तू? नाही, कुठे काय, काहीच नाही. बरं वहिनी, ते सोड. आधी मला सांग, तुला कसं कळलं ग कि मी पार्टीला गेले होते आणि दादा वहिनी माझ्या मागे आले ते? आता काय तू बाई मला काही सांगितलं नाहीस, म्हणजे माझ्यावर विश्वास नसेल ना तुझा. असू दे असू दे, काय आहे ना, मी तुझी काळजी करते. त्यामुळे मला तू सांगून गेली असती ना, तर निदान कालच्या पार्टीमध्ये उशिरापर्यंत दमबाल तरी केली असती. बघ, कसली चिंता नसते तुला. खरंच ग, तुला सांगायलाच पाहिजे होत मी. पण मला काय माहिती तू मला सपोर्ट करशील की नाही ते. हाय जान्हवी, अग एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी तुला नेहमीच सपोर्ट करणार. बघ, वाशी उभी काय, अग बस ग, बस 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 ते. अग काय नाही, मी फक्त थँक्यू बोलायला आले होते तुला. अगं तुझं नशीब चांगलं होत म्हणून मी शुभम भाऊजी आणि जाऊबाईंना बोलताना ऐकलं आणि लागलीच तुला फोन लावलं. वहिनी, तू खरंच खूप गोड आहेस ग, किती काळजी घेतेस ना माझी. पण बघ, तू ही सगळी मेहनत केलीस ना म्हणून मी तुला गिफ्ट दिलं. पण आपली कीर्ती वहिनी बघ, काल सगळा गोंधळ तिच्यामुळे झाला. या घरची ना मालकीन बनायचंय बघ तिला. आता कसं बोललीस, आता आपण दोघे एकत्र होत की नाही आहोत ना? हो हो. मग आता आपण दोघे एकत्र होत ना, मग तिला या घरची मालकीण काय मोलकरीण पण बनवून द्यायचं नाही बघ. आता जीजी अक्का परत आल्या ना की लवकरात लवकर त्यांना या घराच्या बाहेर कसं काढायचं, फक्त याच्याकडेच लक्ष द्यायचं. दोघी मिळून तिची वाट लावायची. दे टाळी. सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं, डोळ्यात गेलं का? तुम्ही बसा बघू. नाही नाही, एवढं काही नाही झालं. बसा तुम्ही बघू. सावली जशी उन्हात संगतीला, वात तेवुनी उजळी ज्योतीला. अबोल प्रेम हे ये भरतीला, नवार्थ ये दुनिया भेटीला. सुगंध मातीचा, या फुलाला सुगंध मातीचा. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर थांबा,
हे आवरून झालं की बोलवते, तुम्हाला त्रास नको व्हायला. हा तुम्हाला पण किती त्रास होतोय. आपण एक काम करूया, आपण एखादा कपडा गुंडाळूया आणि सगळं घर साफ करूया. मग कस मग कस काम अर्ध्या वेळात होईल. नाही नाही नको, षष्ठीची तयारी करते. सगळी तयारी मी एकटी करणारे ठरलंय ना आपलं. बरं ठीक आहे, मी दुकानात जातो, तुम्ही हे घ्या घ्या घ्या. काही मदत लागली तर मला सांग. थँक्यू म्हणायला कॉल केला मी तुला, पण काय म्हणा काल तर फुल एकदम रायडर झाली होतीस तू. काय स्कूटी पळवलीस ग? पण नशीब निदान ना त्याच्यामुळे मी वेळेत तरी पोहोचले घरी. यार तो सनी कसला इम्प्रेस झाला होता ग माझ्यावर. अजून थोडा वेळ डान्स करायला मिळाला पाहिजे होता. काय तुझं दुसऱ्यांच्या खोलीत येताना नॉक करायचं असतं एवढा साधा कॉमन सेन्स नाहीये का तुला? महाराष्ट्रात तिसरी म्हणून मिरवतेस ना ग तू, मग इतकी साधी गोष्ट कळत नाही का? तू आवाज वाढवून बोललीस म्हणजे तू बोलतेस ते सगळे मुद्दे करेक्ट आहेत असं नाही ना. हे बघव, एक तर मी बोलते तुझ्याशी नंतर. कटकट आली आहे ना, बोलते बोल. काय म्हणत होतीस, तुझे सगळे मुद्दे करेक्ट आहेत मग माझा चुकीचे? हा तू काल लपून पार्टीला गेली होतीस हे माहितीये मला, मी डान्स करताना बघितलंय तुला. तू मनाला येईल ते बोलशील ग, पण घरच्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे ना. आणि हा पुरावा दाखवला तर? तुझ्या चपलेवरचं फूल पार्टीच्या इथे पडलं होतं. आणि फूल नसलेली चप्पल आता घरात आहे, बाहेर मी बघितले ना. आणि हा पुरावा मी घरातल्यांना दाखवला तर त्यांना कळेल की तू खोटं बोलतीयस. हे बघ, काळजी करू नकोस, मी असं काही वागणार नाही आहे. हे बघ, तुझी मान खाली जावी असा हेतू नाही आहे माझा. मला एवढंच वाटतंय की पुन्हा अशी वागू नकोस. जीजी अक्कांचे संस्कार लक्षात ठेव. अगं बाहेरची दुनिया खूप वाईट आहे, थोडा विचार कर. हे सगळं तुझ्या दादाला कळलं तर त्यांना काय वाटेल? आणि जीजी अक्कांना कळलं तर? एक मिनिट, हे सगळं दादाला जीजी अक्काला कसं कळेल? तू चुगली केलीस ना तरच कळेल. वहिनी मी एकदाच आणि शेवटचं सांगते, माझ्या नादाला लागू नकोस. अगं मी काळजीपोटी बोलतेय, तुला बाहेर जायचं ना, जा ना खुशाल जा, पण सांगून जात जा, म्हणजे आम्हाला खात्री करून घेता येईल तुझं फ्रेंड सर्कल कसं आहे ते. अगं काय चाललंय तुझं, काय बोलतेस? तू कोण आहेस माझी, कोण आहेस सांग जरा. आई एस? नाही ना, मग उगाच ना नको तिथं नाक खुपसायचं नाही. आणि तुझे फालतूचे सल्ले ना ते तुझ्याकडेच ठेव, मला नाही आहे गरज त्याची. मी ननंद आहे तुझी, गुन्हेगार नाही. आणि एक गोष्ट ना खूप चांगली लक्षात ठेवा वहिनी, तू या घरची सून आहेस, पोलीस नाहीस.
हे आपने हमें 10 रुपया ज्यादा दे दिया, माफ करत। हे क्या, धन्यवाद। दादा माझा आज साबित झालाय, आता वेळ आहे, मी तुम्हाला काही मदत करू का? जिलेबी तयार करायचे आहेत ना, त्यांची तयारी करूया। त्या एकटीने एवढी सगळी साफसफाई कशा करतील, मदत लागली तरी मागणार नाहीत। सकाळी पण शिंकत होते तरी धूळ पुसत बसतील। जाऊन बघायला पाहिजे त्यांना काही मदत पाहिजे का ते। काय करूया कीर्ती वाहिनीच, शिकली आहे ना म्हणून जरा जास्तच मी जास्त करते। मी पण काहीच ऐकून नाही घेणार आहे। अरे एवढंच जर बोलायचंय तर जा ना माहेरी स्वतःच्या, इथं कशाला? काय गई, कोणाला माहेरी पाठवायला निघालीस तू? मला? अग नाही ग वहिनी, तुला नाही। नाही म्हणजे तुला नाही बोलले मी। ही चोंबडी आहे ना आपल्या घरात कीर्ती वहिनी, मला मला जाम राग येतोय बघ तिचा। बर बर जाऊ दे, एक काम कर ना जान, जर तेल तापलं तर कांदा टाकणार। अगं कर ना, कर ना काम। काय यार, शी वाढून ठेवतेस तू जानी, काही कामाचीच नाहीस बघ। वहिनी मी काय करू ग, कीर्ती वहिनीने डोकं खराब केलंय माझं। एवढं झालंय तरी काय? काही नाही झालं, मी जाते। अगं ए ए काय करतेस, पडली असती म्हणजे? आता पडली असती म्हणजे? हे कोणी टाकलं इथं तेल? कसं पडलं इथं तेल? काय वहिनी तू पण गवा गवा, चोराच्या उलट्या बोंबा। आता तूच नाही का ते तेल सांडलंस? मी हो मग आणखीन कोण? माझ्यावर कशा पण नाव टाकतेस? सोनाली वहिनी सॉरी अग, माझं लक्षच नव्हतं, पण बरं झालं तुम्हाला सावरलंस। आता हात पाय मोडून घेतले असतेस बघ तू। हॉस्पिटलचा खर्च वेगळा झाला असता, आधीच काही घरामध्ये खर्च कमी आहे, तेल असं वाया घालवलं। तुला ना काहीच जमत नाही बघ जानी। म्हणजे वहिनी थांब ना जरा, काय चाललंय तुझं? पडले मी, लागलंय मला, नाही ना? मग कशाला उगाच एवढं बोलतेस? बरं तू हे साफ करून घे आणि तू जरा सांभाळ ना, तर तू पण पडशील। मी आले का जरा? अग अग ये जानी ये, अग ये ऐक, गेली तू आता तेल सांडलं आणि मला पुसायला लावतेस काय? या घरामध्ये सगळे मालच काम सांगतात, मी एकटीच रबरब राखतीये। आता मला पण जी जक्का सारखं बोलावं लागणार आहे, तुमच्या समत्यांची खरकटी आणू उचलायला मी एकटी। ऐक ना, तुझं झालंय ना इथलं सगळं आवरून? होत आहे, ते म्हणजे फोडणी टाकून झाली भाजी झाली की होईल। काय ना, मी एकटीच ते काम करते पण मदतीला नाहीये ना, म्हणून होईलच 2 मिनिटात। मी लादी पुसायला पाणी घेऊन येते। हॅलो, नाही नाही ग, बोर झालंय मला घरात बसून। हो का, येते मी लगेच येते। हा येते।
अरे देवा, हे तसच आहे, हे आधी आवरून घेते. जावबाई झिझक्कानं दिलेलं काम कसं पुरं करतात. आता तर जान्हवी पण त्यांच्यावर चिडली. सगळं माझ्या मनासारखं होतय. हा आई बोल. अग हो हो, करते मी काहीतरी सोड. बरं ऐक, मी तुला नंतर फोन करते. आता मी जरा कामात आहे. हा शुभम दादा, त्यांची तयारी करू. नाही नको. शुभम दादा, आज तुमचं लक्ष कुठे आहे? मी काय बोलते ते तुम्हाला ऐकून जात नाहीये. काय गडबड काय? लहान्या, मला एक काम आठवले. मी जरा पटकन घरी जाऊन येतो. जावा जावा, मी आहे ते. हा आलोच. विंगरी, तुझी वहिनी कुठे? त्यांनी मोठं काम काढलंय ना, अख्खं घर चकाचक करायचं. तेच चाललंय स्वयंपाक घरात. जा तुम्ही, त्या तिथेच आहे. काय झालं आणि काय इथे कसं पडलं तुम्ही? अहो पाय घसरला. वहिनी काय झालं, असं कसं पडलं? ठीक आहे, एवढं काही नाही, मी आधी उठते. हा उठ उठ. ऐक, काय झालं, खूप दुखतोय का हात? विंगरी अगं, तू बघत काय बसले? जा डॉक्टरांना फोन कर. जा. हो. नाही नाही नाही, एवढं काही नाही झालं. ठीक आहे, मी बरी आहे. अहो नाही, ठीक आहे तुम्ही. विंगरी तू जा बघ. हो हो. हे काय, हो तुम्ही खाली पडलं? दुकानापर्यंत आवाज आला बघा, म्हणून पळत पळत आले. काय झालं? काय सोनाली अगं, तू जरा यांना उठायला मदत कर ना, हात दे जरा. हो करते की. अहो शुभम भाऊजी, मी त्यांना मग अशीच सांगत होते मी सगळी काम करते म्हणून, पण ते ऐकलंच तयार नाही. आता घरातली काम करायची सवय कुठे ना त्यांना? जाऊ दे, आता मी सगळी काम करते. जाऊ भाई, तुम्ही फक्त आराम करा. अगं आधी हात दे ना. हो हो. काय झालं सोनाली? अहो शुभम भाऊजी, ते माझ्या कमरेत लचक भरली बघा. हा ता आम्ही दोघी अशी बाजूला बसणार म्हणजे घरातली काम कोण करणार? घर कोण सांभाळणार शुभम भाऊजी? तू काळजी करू नको, तू जा खोलीत आराम कर. जा, मी बघतो काय करायचं. नक्की ना? हो हो नक्की, तू जा आराम कर. पण काही लागलं तर मला हाक मारा. हो देतो देतो, तू जा सावकाश. तुम्ही तुम्ही उठा बघू. हळू हळू. आपण एक काम करूया, मी तुम्हाला खोलीत घेऊन जात. हा चल. नाही ते चालता. हो असं करून कसं चालेल? खोलीपर्यंत तर जायचंय. नाही मी इथेच थांबते, मला बरं वाटत. हो इथे कसं थांबणार तुम्ही? आधीच इथे सांडलंय सगळं. आम्ही घेतली आहे तुमची आणि तुमच्या कुटुंबाच्या मनोरंजनाची जबाबदारी. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.